काही नाही यार डेपोत आलो होतो जरा पगाराचं काय होतंय का पाहू म्हणलं तेच तर सांगायसाठी फोन लावला तुला काल मी तिच्यावरती दी वरती चेक केलं हा मग मी म्हणलं पाहू काहीतरी पगाराचं काही स्लिप बिप लागलंय काय काही लागेल नाही पण इडे इड पाय माहिती गेले यार काय भाऊ माझी तेच परिस्थिती रे भाऊ आपलं दोन हजार रुपये लाईट बिल आलंय आता चार हजार रुपया मधून लाईट बिल भरू खरे भाऊ पोरांची फी लाईट बिल येऊन पडलंय अडीच तीन हजार रुपये कसं काय होईन यार किराणा नाही घरामध्ये अजून तर काय करू झालं मला बी परेशान झाला एवढं एवढं कमी पैशामध्ये कसं काय आता दाखवत कसं काय होईल बापा मला तर वाटतं आता डायरेक्ट ना झाडाला लटकून फाशी घेऊन मरी जावा डायरेक्ट असंच वाटतं अरे काय झाडाला लटकतो बो दूर आणले बी तर पैसे पाहिजे तेवढं पैसे आपली चहा पावडर साखर येऊन जाईन बो अगदी पॉझिटिव्ह विचाराचा असा तो माणूस आम्ही एस टीसाठी शॉर्ट फिल्मसुद्धा बनवल्या होत्या त्यामध्ये आत्महत्या करू नये कुठल्याही जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये अशा आशयाचा तो व्हिडिओ होता आणि त्यामध्ये असा संदेश याच कर्मचाऱ्याने दिलेला होता व इतक्या पॉझिटिव्ह आणि इतक्या सकारात्मक विचाराच्या माणसावरती ही वेळ यावी आणि त्याने सरकारला जबाबदार धरावं ही फार निंदनीय आणि दुःखद घटना आहे आज जळगाव डेपोतील एका मनोज चौधरी नावाच्या वाहकाने आत्महत्या केलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा पगार होत नसल्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे परंतु खऱ्या लाय आयुष्यात ते असे न होते ते आत्महत्या करणारच नाहीत इतक्या पॉझिटिव्ह थिंकिंगचे ते होते परंतु त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं ह्याविषयी आपण त्यांचेच सहकार्य असलेले गोपाल पाटील सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी याविषयी लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सर त्यांच्याविषयी थोडक्यात म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता त्याविषयी तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा ते जडगाव आगारात वाहक या पदावर कार्यरत होते आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून माझा जो काही संपर्क त्यांच्याशी आला त्यातून ते त्यांचे कलागुण मला वारंवार दिसून आलेत त्यांच्यामध्ये एक नाट्यकलावंत जिवंत होता आणि ते वारंवार सांगत होते की अशी कोणतीही नाट्यकला असली ज्यातून कर्मचाऱ्यांना प्रबोधन होईल अशी नाट्यकला करायला मी कधीही तयार आहे म्हणून मी माझा जो एक चित्रपट आहे एका पगाराची गोष्ट त्या चित्रपटामध्ये त्यांना एक भूमिका दिली ती भूमिका अशी होती की त्या भूमिकेत एक वाहक आपल्या पगारासाठी किती उतावीड झालेला आहे गेले दोन तीन महिने जो काही पगार थकीत आहे त्याबाबत त्या, त्या वाहकाला काय वाटतं त्याच्या भावना आणि त्याचा संवेदना या सर्व कर्मचाऱ्यांसमोर इष्टी महामंडळासमोर आणि महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही तो चित्रपट तयार केला आणि नेमकं त्या चित्रपटामध्ये त्यांनी जी जिवंत जी भूमिका साकारली त्याचं कौतुक अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राने केलं ही एखादी गोष्ट आता ते इतके हसतमुख होते आणि सगळ्यांना पॉझिटिव्हिटी देणार होते परंतु त्यांनी आज आत्महत्या केलेली आहे जर शासनाने तीन महिन्याचा पगार आधीच दिला असता तर कदाचित त्यांनी आत्महत्या केली नसती असं वाटतं का हो 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 कारण तीन महिन्यांचा पगार हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकरता फार मोठी बाब आहे आज जो तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही त्यामुळे असंख्य कर्मचारी कोणी तुम्हाला भाजी बाजारात दिसेल कोणी हमाली करताना दिसेल तर कोणी घर बांधकामाची का कामं करताना दिसेल कारण एस टी कर्मचाऱ्याला दिवसरात्र फक्त प्रवाशांची सेवा एवढंच माहीत आहे आणि त्यातून जो काही मेळावा मिळतो जो काही पगार मिळतो त्यातून आपला उदरनिर्वाह करायचा ज्यावेळेला पगारच खंडित झाला त्यावेळेला सर्वसामान्य कर्मचारी हादरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे जर हा पगार आधी झाला असता दोन तीन दिवसाआधी निर्णय झाला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्राला एक उमदा कलाकार मिळाला असता असं म्हणतात की इतके महामंडळ आहेत कुठल्याच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर असा एक वेळ येत नाही परंतु एस टी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या पगारासाठी म्हणा त्यांच्या मागण्यांसाठी कायम आंदोलन करावे लागतात कायम त्यांना काही ना काही केल्याशिवाय त्यांना काहीच मिळत नाही ते म्हणजे कायम त्यांना लढावंच लागतं याविषयी तुम्हाला काय वाटतं खरे वास्तविक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे इंधनाची बचत होते वेळेची बचत होते पैशांची बचत होते आणि ज्यावेळेला एकाच वेळी ज्यावेळेला शंभर ज्या कार्स असतात किंवा ऑटो रिक्षा रस्त्याने चालतात त्यावेळेला एकच बस रस्त्याने राहते त्यामुळे पूर्ण राष्ट्राचा फायदा होतो त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं महत्त्व सरकारने समजून घेणं गरजेचं आहे याकरता विशेष निधी जर सरकारने दिला तर सर्व प्रश्न सुटतील आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुखी होईल एक, एक कर्मचारी आणि एक दिग्दर्शक एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्यातून हरवलं म्हणजे कलाकार तर तुम्ही ह्या कर्मचाऱ्यांना काय सांगाल की असे परत आत्महत्या होऊ नये बघा आत्महत्या हा कोणत्याही प्रश्नाचा इलाज नाही आत्महत्या झाल्यानंतर ना त्या परिवारावर ज्या दुःख कोसळतं ते अतिशय मोठं असतं आज जो कर्मचारी आपल्यातून गेला ना त्याची एक लहानशी पोरगी होती गोंडस पोरगी त्याची पत्नी त्याचे आई वडील सर्वे भकाच झालं हो पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला असं पाऊल कोणीही उचलू नका हे संकट येण्याकरताच असतात आणि प्रत्येक संकटाला तोंड देणं फार गरजेचं असतं आपण जोपर्यंत या संकटांना तोंड देण्याची क्षमता ठेवत नाही तोपर्यंत जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळत नाही त्यामुळे मी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करेल की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका सदैव संघर्ष करत रहा नेमकं फळ आपल्याला निश्चित वेळी नक्कीच मिळेल अशा पद्धतीने आपण एका प्रकाराची गोष्ट ह्या शॉर्ट फिल्मचे जे दिग्दर्शक होते ज्यात ज्यांनी आज आत्महत्या केली ते वाहक त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी काम केलेलं एकदम उमदा कलाकार आपल्यातून हरवला अशी भावना गोपाल पाटील यांनी व्यक्त केलेली आहे आणि असे पाऊल पुढे कोणी उचलू नये कारण आत्महत्या हा काही पर्याय नसतो अशी भावना त्यांनी लाईव्ह ट्रेंडशी बोलताना व्यक्त केली आहे सचिन गोसावी लाईव्ह ट्रेंड न्यूजसाठी जळगाव